कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। सागरेश्वर अभयारण्याचे झाले घोटाळेश्वर अभयारण्य, साहित्य खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा वंचित आघाडीचा आरोप। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। सागरेश्वर अभयारण्यात सुरू असणाऱ्या कामात गोलमाल असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राजेश गायकवाडी यांनी केला आहे। सागरेश्वर अभयारण्याचे घोटाळेश्वर अभयारण्य झाल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे। अभयारण्यात सुरू असणाऱ्या कामावर मजुरांची संख्या फुगवून दाखवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून उपवन संरक्षक साळी यांच्या कार्यकालात नमुना 32 नंबरचे रजिस्टर गहाळ करण्यात आले आहे। माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवली असता सदरचे रजिस्टर गहाळ झाल्याचे सांगण्यात आले आहे। बोगस मजूर दाखवून गैरव्यवहार करण्यात आल्याचे समोर आले आहे। प्रत्यक्षात कामावर असणारे मजूर आणि रजिस्टरवरती असणारे मजूर यात तफावत आहे। काही मजूर एकाच वेळी अभयारण्यातही आणि दुसऱ्या ठिकाणी कामाला असल्याचे समोर आले आहे। याबाबतची माहिती वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे मागितली, पण प्रशासनाने त्यांना माहिती दिली नाही। माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येते। याबाबत वंचितचे कार्यकर्ते अपिलात गेले आहेत। अभयारण्यातील साहित्य खरेदीतही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप गायकवाडी यांनी केला आहे। पर्यटकांना बसण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या बाकड्यांची बाजारभावापेक्षा 64 किंमत लावण्यात आल्याचे वंचितच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। सदरचे बाकडे बाजारात 1500 रुपयाला उपलब्ध असताना अभयारण्य प्रशासनाकडून प्रति बाकडे 5000 रुपयाला खरेदी केले गेले आहे। एकूणच सागरेश्वर अभयारण्यात गोलमाल सुरू असून या गोलमालची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे। यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या अंतर्गत विकास कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे असं आमचं मत आहे। आणि या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ आणि ग्रामस्थ देवराष्ट्रे यांच्या वतीनं कोल्हापूर परिक्षेत्राचे अधिकारी, मुख्य वन संरक्षक यांच्याजवळ आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि यातून जवळपास गेल्या 4 महिन्यापासून आमची चौकशीची मागणी आहे, तर ती चौकशी संतगतीनं चालू आहे। तर अलीकडच्या 4 दिवसामध्ये आम्ही यांना आंदोलना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्याच अनुषंगानं आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणूनसुद्धा काही गोष्टींचा यातल्या पाठपुरावा करत असताना रोजंदारी मजुरांच्या मजुरी संदर्भात आमचा थोडासा संशय होता की काही मजूर हे बोगस मजूर या ठिकाणी दाखवलेले आहेत, यांच्याकडे ज्या दिवशीच्या नोंदी आहेत त्याच दिवशी ते मजूर बाहेरच्या ठिकाणी कोणी शिक्षण घेताना आढळतो आहे, कोणी काम करताना आढळतो आहे। तर त्या बाबतीत जवळपास 20-22 मजुरांची यादी मी या कार्यालयाला दिलेली आणि त्याबाबत खुलासा करण्याचं आवाहन केलं होतं। तर त्या अनुषंगानं जो खुलासा झाला त्यामध्ये या ठिकाणी सध्या परिस्थितीमध्ये कोणीही RFO नाही आहेत, तर अतिरिक्त कार्यभार परिक्षेत्राचे वन अधिकारी श्रीयुत जेरे साहेबांच्याकडं अतिरिक्त चार्ज आहे। आणि जेरे साहेबांनी केलेल्या खुलाशानुसार तत्कालीन म्हणजे जवळपास 2017 ते 2018 दीड वर्षाच्या कालखंडामध्ये जे नमुना क्रमांक 32 जे रजिस्टर आहे ते रजिस्टर तत्कालीन वनक्षेत्रपाल म्हणजेच RFO साळी साहेब यांनी ते मस्टर या कार्यालयाच्या स्वाधीन केलेलं नाही असा खळबळजनक खुलासा या कार्यालयाकडून होत आहे। तर मुळात याबाबत आता आमची शंका अशी होती की जुने वनक्षेत्रपाल सेवानिवृत्त होताना ज्यावेळेला नवीन RFO चार्ज दिला गेला तर त्यावेळेला त्यांची NOC घेतली गेली होती का, किंवा जे वरिष्ठ अधिकारी चार्ज ट्रान्सफर करण्यासाठी आले होते त्यांनी या कागदपत्रांची चौकशी वेळोवेळी का नाही केलेली? तर यामागे अनेक खूप मोठा असा संशय आमच्या मनामध्ये निर्माण होत आहे।
त्याच पद्धतीने ग्राम परिस्थितिकी विकास समितीच्या माध्यमातून जो 22 ते 25 लाखाचं साहित्य खरेदी झालेलं आहे त्यामध्ये पण प्रचंड मोठा घोटाळा आहे. बाउंड्री स्टोनची विकासाची कामं आहेत, बंधाऱ्याच्या बाबतीतला प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत. त्याचा पाठपुरावा आज देखील आम्ही करत आहोत आणि गेल्या 7 ते 8 महिन्याच्या पाठपुराव्यादरम्यान आमच्या मनामध्ये असा कुठंतरी संशय येतो आहे की ज्या प्रकारे वरिष्ठ अधिकारी इथल्या कार्यालयाला पाठीशी घालत आहेत किंवा दडपण्याचा प्रयत्न करत आहेत त्याकडे योग्यरित्या पाहता असं लक्षात येतं की यामध्ये वरिष्ठ अधिकारीसुद्धा समाविष्ट असण्याचा संशय आमच्या मनामध्ये आता येतो आहे. मग त्याच अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशदत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी पुढील 1-4-8 दिवसांमध्ये आम्ही भेटून हा सर्व प्रकार त्यांच्या कानावरती घालून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सागरेश्वर सहित या परिक्षेत्रातील चांदोली असेल, कोयनानगर असेल किंवा राधानगरी असेल येथील टोटली वन्यजीव कार्यालयातल्या कामाचा आढावा आम्ही घेणार आहोत. माहिती उपलब्ध असलेली दिलेली आहे त्यांना आणि काय पाहिजे असेल ते काय उपलब्ध असेल ते देता येईल त्याला तुम्ही देणार ते वनमजुरांच्या संदर्भात काही नावं जी आहेत ज्यांनी काम केलं नाही असं वंचित आघाडीनं आरोप केलेला आहे त्याच्यात ती जी माहिती त्यांनी मागितली तर या बाबतीत तुमच्या एका पत्रात असं दिसून येते की तो नमुना बत्ती जो आहे तो दिसून येत नाही ती काय नेमकी वस्तुस्थिती आहे त्याच्यात कळवलंय की आम्ही त्यांना नाही त्यांना कळवले पण मीडिया समोर सांग ना काय नमुना बत्तीस कार्यालयात उपलब्ध नाही कुठं आहे कुठं आहे त्याचा शोध चालू आहे ना आम्ही पत्रव्यवहार चालू केला कुणाशी पाठिंबाच काय कार्यालयात तर घाळच झालं ते घाळ झालं असं म्हणता येत नाही त्यांनी काय केलं एनओसी त्यांच्याकडनं घेतलेली आहे का या सगळ्या बाबतीत जेव्हा रिटायरमेंट किंवा बदली आहे झाली त्यांची ते काय मी सांगितलं नाही शोध कशाचा करतात घाळ झालेल्या वस्तूचा का कशाचा तुम्ही म्हणते आम्ही शोध चालू केला माहिती कुणाकडे त्याच्या पत्र पण दिलेले त्याची कॉपी यांना पण दिलेली आहे आता माहिती तुम्ही दिलेली आहे पण 32 हे गायबच आहे ऑफिस मध्ये आता ह्याची माहिती कोण देणार जो हक्क आहे ग्रामस्थांचा ते कॅशबुक सारखंच असते सर्वसाधारण कॅशबुक मध्ये 32 वरून कॅशबुक दिलं जाते त्यामुळे कॅशबुक मध्ये जे दिसतंय एक मजुराचं नाव आहे आणि दुसरं इतर लिहिलंय आता हे इतर कसं शोधायचे कोण आहेत गौचरवर असलं तर असतंय नाही किंवा पण ही इतर लोक कसे शोधायचे आम्ही इतर जी लोक आहेत त्यावेळेच्या लोकांना विचारायला त्या लोकांच्या विचार हा म्हणजे आता आपण मी तरी काय सांगू शकतो हा जे होते त्यांनी लिहिलेलं नाही येते पण त्याच त्याची माहिती तुम्ही नाही मागवू शकत त्या लोकांच्याकडून मागवू शकतो की काही स्टोन जे आहेत ते आता हालत आहेत त्याला आतमध्ये काँक्रीट टाकलेलं नाही आणि काही पडलेले आहेत त्याच्यामध्ये काहीमध्ये स्टील दिसतं काहीमध्ये दिसत नाही त्यामुळे वंचित आघाडीनं जो याच्या संदर्भात पण आरोप केलेला आहे तर तुमच्याकडे त्याच्या त्या संदर्भात पण निवेदन केलेलं आहे तुम्ही त्याच्यावरती काय हे केलं याच्यासाठी एक समिती नेमलेली आहे समिती नेमलेली त्यामुळे ती समिती मार्फत चौकशी चौकशी सुरू आहे बाकडी जे आहेत का नाही आपण इथं मागवलेली आम्ही जेव्हा माहिती घेतली ती 64 दराने मागवली ती बाकडी त्याची बाजारभावातली किंमत आणि तुमच्याकडे असलेली किंमत 64 दर आहे म्हणजे ही तपावत इतकी कशी काय ते काय मी सांगू शकत नाही म्हणजे कोण सांगणार ते जे जे खरेदी केलेले आहेत ते समिती मार्फतच खरेदी केलेले आहेत बरं त्याची चौकशी वगैरे तुम्ही करणार का त्या खरेदी करणार आहे त्या ह्याच्यात आहेत ना अर्ज त्याच्यात समिती करणार तिथं त्याच्यावरती मॉनिटरिंग असतं का आपल्या विभागाचं कशावर त्या ह्याच्यामध्ये समजा काहीतरी गैरव्यवहार झाला असेल तर त्याच्यावरती मॉनिटरिंग कोण पण असतं आणि आता जे खरेदी समिती मार्फत जे केलेलं आहे त्याचं ग्रामसभेचा पण संबंधित आहे ह्या समित्या नेमताना आपण ग्राम समितीला विचारात घेतलं का ग्रामसभेला वन समिती नेमताना त्यांचा ठरावच असतो
आता एकूणच साहेब की हे वेगवेगळे मुद्दे सांगितले आहेत, एका बाजूला ही माहिती मागवलेली आहे आणि काही अपिलात पण गेलेले आहेत राज्य माहिती आयोगाकडे, या संदर्भामध्ये त्यांनी आंदोलनाचा पण इशारा दिलेला आहे, तर एकूणच आपली भूमिका काय ह्या सगळ्या मुद्द्यांवरती, जी माहिती मिळत नाही ज्याच्यात गैरव्यवहार केला असं जे म्हणतात त्याच्यावरती एक शेवटची तुमची प्रतिक्रिया काय? माहिती मिळत नाही असं काय हे म्हणायचं कारण नाही त्यांनी, कारण का मी आल्यापासून माहिती किंवा मी स्वतःच माहिती मी म्हणजे अपिलीय अधिकारी असणाऱ्यामुळे मी त्यांना माहिती द्या म्हणून असं मी आदेश दिलेले, त्यामुळे माहिती मिळणार नाही असं काय होणार नाही. नमुना 32 गाळ झाले ते घरी न्यायची परवानगी आहे का? नाही त्याच्याबद्दल आता काय सांगू शकत नाही. बरं, काय कारवाई होणार समजा नाही उपलब्ध झालं तर? आम्ही वरिष्ठांना कळवले कळवले हे असे असे 32 नंबर आहे, ते मिळून येत नाहीत ऑफिसला, तर त्याबद्दल आपलं काय ते काय कारवाई करायची त्याच्याबद्दल. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा, आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या गृहस्थ डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.